आपण आदिवासींच्या आरक्षित जागेवर जनतेने निवडून आले असून तुम्ही आदिवासींचे प्रश्न सोडवणार नसल्यास आपल्याला त्या पदावर राहण्याचा मुळीच अधिकार नाही आज तुम्ही प्रश्नाला सामोरे जाण्याऐवजी आम्हाला टाळून मुंबईला निघून जातात त्याबद्दल तुमचा निषेध करून यापुढील निवडणुकीत तुम्हाला आदिवासी समाज उत्तर देईल असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राज्य युवा अध्यक्ष भाऊ जाधव हो, यांनी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना दिला आहे तर कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा देऊन घराला काळा झेंडा बांधून त्यांच्या पत्नी पुष्पाताई लहामटे यांना निवेदन दिले आदिवासींच्या समस्या सोडवण्यास राज्यातील खासदार आमदार अपयशी ठरले असल्याने त्यांच्या विरोधात व त्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी जनाधिकार उलगुलाण करण्यात आले राज्यातील पहिले आंदोलन तालुक्यातील राजूर येथे करण्यात आले उद्यापासून प्रत्येक आदिवासी आमदारांच्या दरावर मोर्चा जाणार असल्याचे जाधव म्हणाले सदर आदिवासींची समस्या आपल्याकडून सुटायला पाहिजे होत्या त्या समस्या सोडवण्यात आल्या नसल्याने आदिवासींवर मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे त्यामुळे सर्वप्रथम आदिवासींच्या आरक्षित जागेवर आणि त्या सर्टिफिकेटच्या नावावर निवडून आलेले आहात त्यामुळे तुम्ही तुमची जबाबदारी सांभाळून खालील समस्या सोडवण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन देण्यात आले सहा जुलै दोन हजार सतराच्या सुप्रीम कोर्टाची अंमलबजावणी करून तात्काळ बोगसांनी बळकावलेल्या जागी खऱ्या आदिवासींची विशेष नोकरपदी भरती तात्काळ राबवण्यात येऊन आदिवासी तरुणांची वाढलेली बेरोजगारी दूर करण्यात यावी पदोन्नती आरक्षण विरोधी आदेश तात्काळ मागे घेऊन पूर्ववत करण्यात यावेत धनगर जात व आदिवासी जमात यांचा सर्वेक्षण करून टी आय एस एसने अहवाल सरकारकडे सादर केला आहे तो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा सा अहवाल सरकारने जाहीर करावा महिलांसाठी दिशाशक्ती कायदा मंजूर केला आहे महाविकास आघाडी सरकारने त्याची तात्काळ अंमलबजावणी कर करावी आदिवासी क्षेत्रात धाण नाचणी वरई लागवड या कामांचा रोहयोत समावेश करावा शंभर टक्के आदिवासी गाव असूनही तेथे आदिवासी सरपंच असतो तो काही ठराविक गाव पेसा कायद्यातून वंचित राहिलेला आहे त्यांचा पेसा कायद्यात समावेश करावा आदिवासी क्षेत्रात पेसा कायद्याची अंमलबजावणी करून प्रत्येक विभागातील पदे भरण्यासाठी पदभरती करून पेसाच्या जागा भराव्यात खावटी अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे तसेच किराणा स्वरूपात देण्यात येणारे अनुदान थेट लाभार्थींच्या खात्यात जमा करावे तुमच्या नावाचा गैरवापर करून तुमच्या नावाखाली एक दरे फाट्यावर रानवारा नावाच बेकायदेशीर बियरबार व ढाबा चालू आहे तो तात्काळ बंद करण्यात यावा व आदिवासींच्या इतर समस्या अद्यापही सुटलेल्या नसल्याने आदिवासींच्या जनाधिकार उलगुलाण करण्यात आले आहेत वरील सर्व समस्या तात्काळ मुख्यमंत्री महोदय यांच्या मार्फत सोडवण्यात याव्यात व पावसाळी अधिवेशनात व विधानसभेत मुद्दे उपस्थित करावेत आणि आपल्या स्तरावर कार्यवाही करावी अशी विनंती करण्यात आली अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे यावेळी एकनाथ भोये नीरज चव्हाण संदीप गवारी रमू इडे मनिषाताई गाबले रुक्मिणीताई ठाकरे बाळा पदवी राजेंद्र घारे धनाजीराव वाळू पुंदे केशव रोंगटे लक्ष्मण तळपे संदीप गवारी नीरज चव्हाण आदी उपस्थित होते